गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांच्या हस्ते अलिबाग रुहा रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली या रस्त्याचे काम बरेच दिवस रखडले होते रखडलेल्या रस्त्यासाठी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेंद्र दळवी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता त्याचप्रमाणे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सतीश धारप यांनीही या रस्त्याच्या कामासाठी प्रयत्न केले या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले असून अलिबाग रुहा रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे या कामाच्या शुभारंभावेळी भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर सरपंच सुधीर चेरकर ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे रामराज विभाग प्रमुख अजिंक्य पाटील अप्पा पालकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते अलिबाग मांडवा रस्त्याचे काम ज्यांनी केले आहे त्यांनाच या रस्त्याचे काम देण्यात आले आहे त्यामुळे या कामाचा दर्जा चांगला असेल असा विश्वास दिलीप भोईर यांनी व्यक्त केला पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट